जन आशीर्वाद यात्रे निमित्ता लाभार्थी मेरा निमित्ता अपने अर्थ मार्गदर्शन के विधान परिषदे पक्ष नेते सन्म्मा प्रवीणजी दरेकर साहब सगे ज्येष्ठ मार्गदर्श लोकनेते मजी खासदार सन्म्मा रामसेठ ठाकुर साहब आमदार नंदन सिंह गायकवाड़ आमदार रमेश पाटिल आमदार निरंजन गावकर नेतृत्वा खाली आज हा कार्यक्रम संपन्न होता है। आमदार सन्म्मा प्रसन्नजी ठाकुर आमदार महेश बाल्दी महापौर सविता चौकमाल विक्रांत पाटिल बालासाहेब पाटिल परेश ठाकुर मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित कार्यकर्ते लाभार्थी बंधु भगिनी पत्रकार मित्र जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी तरी खऱ्या अर्थाने ह्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी मला जे आशीर्वाद देता ती मोदीजींनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं म्हणून त्यांच्या प्रति खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करता असा त्याचा अर्थ आहे। आपलं नेतृत्व जे आहे पण देशाचं नेतृत्व असेल आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या रूपाने। एखादं नेतृत्व संघर्षातून निर्माण झालं तर जगण्याचा रुबाब एक वेगळाच असतो। रुबाब हा विकत घेता येत नाही आणि तो दाखवता येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो। तसं देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून त्यांचा रुबाब दाखवलेला आहे। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्वापासून त्यांचा रुबाब सिद्ध केलेला आहे आणि म्हणून अशा रुबाबदार नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळणं हे निश्चितपणाने माझं भाग्य मी समजत नाही, तर आपल्या समस्त भूमिपुत्रांचं हे भाग्य आहे असं म्हटलं तर हे कृतज्ञ खर। तर मी सकाळपासून सांगतोय की रामाचा वनवास 14 वर्षांचा होता आणि राम मंदिराचा वनवास 528 वर्षांचा। रामाचा वनवास त्या काळी रावणाचा वध झाला आणि रामाचा वनवास संपला, परंतु राम मंदिराचा वनवास संपवण्यासाठी देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार यायला लागलं, पण त्याच्यासाठी 528 वर्ष या देशाच्या जनतेला वाट बघायला लागली। त्या धर्तीवर आमच्या ठाणे जिल्ह्याला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी 74 वर्ष वाट बघावी लागली। या 74 वर्षाचा वनवास संपवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि म्हणून समस्त भूमिपुत्र हे कृतज्ञता व्यक्त भूमिपुत्रांनी केलीच पाहिजे। पण दरेकर साहेबांनी या सांगितलं या ठिकाणी सांगितलं की परतफेड केली, आता काळ बदलला। पूर्वी आपण भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडे जायचो, आपणच भाऊबीज घेऊन बहीण काय आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायची, आता आपण गेलो कधी भांडी किंवा कपडे काहीतरी देते की नाही देत, आपली बहीण सुद्धा आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायची। तुम्ही कोणाकडे वाढदिवसाला गेले आणि आपल्या लहान मुलाला घेऊन गेले, त्यांना गिफ्ट घेऊन जाता आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याचे आई वडील आपल्या मुलाला सुद्धा रिटर्न गिफ्ट देतात। आपल्या भूमिपुत्रांना माझ्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन मोदींनी किती मोठं गिफ्ट दिलेलं आहे, याची परतफेड आपण कशी करणार? समस्त ओबीसी समाजाने निर्धार केला पाहिजे। या देशामध्ये नरेंद्र मोदी हे ओबीसीचे ओबीसी समाजाचे प्रधानमंत्री आहेत, परंतु ते कधीच असं बोलत नाही की मी ओबीसीचा प्रधानमंत्री। त्यांच्या भाषणाची सुरुवातच अशी असते, मेरे 125 करोड देशवासी, मी हिंदू असो मुस्लिम असो कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल तो माझा बांधव आहे असं समजून ते भाषणाची सुरुवात करतात। परंतु ज्या ओबीसी समाजाला ज्या भूमिपुत्राला 74 वर्षानंतर त्यांनी न्याय दिला, तर दरेकर साहेबांनी सांगितलं त्याची परतफेड आपण केली पाहिजे। मगाशी मी भाषणात मगाशी त्यांच्याशी चर्चा करत होतो की मी सत्तेत आहे मंत्री आहे आणि तुम्ही विरोधी पक्ष आहात, सत्ता आणि विरोध हे दोन्ही एकत्र चालले। त्यांनी मला सांगितलं की आता
आम्हाला तुम्ही बरोबर घ्या, बरोबर घ्या म्हणजे काय, केंद्रात सत्ता आहे तशी राज्यात सत्ता आहे. मला आपल्याला हेच आव्हान करायचं आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर देशाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार झालेलं आहे ते आपली फसवणूक करून झालेलं आहे. म्हणून ओबीसी समाजाने, इतर समस्त समाजाने पेटून उठलं पाहिजे आणि मोदीजींनी आपल्याला जे गिफ्ट दिलेलं आहे त्याला रिटर्न गिफ्ट महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करून त्याला रिटर्न गिफ्ट दिली पाहिजे हे आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलं. खरं तर या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात जनआशीर्वाद यात्रेचे महाराष्ट्राचे प्रमुख संजयजी केळकर साहेब आहेत, ते ठाण्यामध्ये आमदार आहेत, आमदार आहेत, त्यांच्यावर माझ्या जनआशीर्वाद यात्रेची जबाबदारी दिली आहे. अतिशय उत्कृष्ट आयोजन त्यांनी ठाणे, तसं गंभीरीला झालं, कल्याणला झालं. आज आम्ही सकाळपासून अलिबागपासून ही यात्रा सुरू केली. इतका प्रतिसाद या यात्रेला, प्रचंड प्रतिसाद भूमिपुत्रांचा या यात्रेला. हे फक्त नियोजन चांगलं केलं, कार्यकर्ते जमले म्हणून आशीर्वाद यात्रा यशस्वी होते का? नाही. हे कपिल पटेलला मंत्री केलं म्हणून तुम्ही रस्त्यावर जमा होऊन मला सन्मान करता का? तर नाही. हे खऱ्या अर्थाने भूमिपुत्राला ह्या गोष्टीची जाणीव झालेली आहे की ज्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सामान्य माणसाला केंद्रात मंत्रीपदाची काम करण्याची संधी दिली त्या मोदीजींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मोदीजींना धन्यवाद देण्यासाठी, मोदीजींना प्रती आभार व्यक्त करण्यासाठी सगळे भूमिपुत्र रस्त्यावर येत आहेत. याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असू शकत नाही. मगाशी दरेकर साहेबांनी सांगितलं की आता तुम्ही भूमिपुत्र मंत्री झालेल्या यांच्या सगळ्या अडीअडचणी सोडवण्याची जबाबदारी तुमची आहे. आमदारांनी सांगितलं की या ठिकाणी भीमा पाटलांच्या नावाचं मोठं आंदोलन आम्ही उठवतो. मला अतिशय नम्रपणाने आपल्याला मी सांगतो की त्या आंदोलनात मला सहभागी होतो का आलं. मी दशरथ दादा आणि जगन्नाथ पाटील साहेबांना फक्त लोकांना सांगितलं होतं की त्याच वेळेला मला जेपी नड्डा यांची आणि मोदीजींची वेळ मिळाली होती आणि म्हणून मी दिल्लीत गेलो होतो. मी पाटील साहेबांना सांगितलं काय करू, मोठा कठीण प्रसंग आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले भूमिपुत्र बांधव विमानचं नाव एअरपोर्टला देण्यासाठी त्या ठिकाणी जमणार आहे आणि पहिली मागणी 2015 या विमानतळाला विमानचं नाव द्यावं अशी मागणी मी करणार आहे. मीच त्या आंदोलनात नाही तर हे मला काही शनिश्चित वाटत नाही. पण त्यांनी सांगितलं की तुमचं काम अतिशय महत्वाचं आहे, तुम्ही तिकडे जा. मी दिल्लीत गेलो, तिथून बाहेर दिली, दिल्लीत जाऊन गाठी भेटी घेतल्या आणि मग 7 जुलैचा जो दिवस उगवला तो आपल्या भूमिपुत्रांना 74 वर्षाची जी प्रतीक्षा होती ती मोदीजींनी संपवली. आणि म्हणून 4 दिवसापूर्वी दशरथ दादा आणि रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जेव्हा माझ्याकडे शिष्टमंडळ आलं त्यांनी सांगितलं मला फोन करून की आम्हाला विमान उड्डाण मंत्री यांची भेट घ्यायची आहे. मी तत्काळ त्याला फोन केला, त्यांची वेळ घेतली, त्यांच्याकडे गेलो, त्याला सगळी सविस्तर माहिती आपल्या शिष्टमंडळाने दिली आणि त्यांनी शासन केलेलं आहे ते मी यांच्यात लक्ष घालीन. भूमिपुत्रांची जी मागणी आहे, भूमिपुत्रांचा जो हट्ट आहे तो पुरवण्यासाठी हे सगळं मराठीत बोलले. ज्योतिरादित्य सिंधिया हे सगळं मराठीत बोलले. त्यांनी सांगितलं मला तुमच्या अडचण माहीत आहे, याच्यात लक्ष घालून निश्चितपणाने दिवा पाटलांचं नाव कसं ह्या विमानतळाला देता येईल याच्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन. पण तरीही ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्रातल्या सरकारला पुन्हा एकदा आपल्या समस्त भूमिपुत्रांच्या वतीने विनंती करतो की आपण जो काही शिल्पमध्ये प्रस्ताव पारित केलेला आहे त्याचा पुनर्विचार करा आणि भीमा पाटलांचं नाव ह्या विमानतळाला देण्यासाठीचा नवीन प्रस्ताव आपण शिल्पमध्ये पारित करा. भूमिपुत्रांना जर तुम्ही नाराज केलं तर त्याची फार मोठी किंमत त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला चुकवावी लागेल, त्याच्यामध्ये काही उमत नाही. हा जेव्हा भूमिपुत्र पेटून उठतो तेव्हा निश्चितपणाने क्रांती घडते. या ठिकाणी तुम्ही क्रांती घडवलेली, ज्यांच्या नावाची मागणी तुम्ही आज करता ते निश्चितपणाने तुम्ही क्रांती घडवली. म्हणून देशामध्ये असा कधीच कायदा झाला नाही तो शिरपूरचा कायदा.
सभागृह उभारलंय आणि सभागृहाला मी जरी महात्मा फुलेंचं नाव असलं तरी आगरी समाजाचं सभागृह आहे. माझ्यासारखं भगवान कोण असू शकेल? आगरी समाजाचा पहिला केंद्रात मंत्री झाला आणि आगरी समाजाच्या सभागृहामध्ये त्यांचा सन्मान होतो आणि आगरी समाजाच्या सभागृहामध्ये समस्त भूमिपुत्र त्या आगरी समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या त्या सामान्य माणसाला आशीर्वाद देवाला द्यायला येतात. तुमचा मिळालेला आशीर्वाद निश्चितपणाने मला माझ्या मंत्रिमंडळात माझ्या मंत्रिपदावर काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील. याच्या माध्यमातून या देशात असलेली 6 लाख गावं 2,69,000 ग्रामपंचायती याला शहराच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांचा विकास करण्यासाठी मला निश्चितपणाने तुमच्या आशीर्वादाचं सहकार्य होणार आहे आणि म्हणून माझ्यासाठी आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून 7,765 लोकांना आवास मिळालेला आहे. इज्जत घर 2,318 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 15,60,800 लोकांना फायदा झालेला आहे. उज्ज्वला गॅस योजना 61,045 लोकांना झालेल्या आहेत. शेतकरी सन्मान लाभार्थी योजना 1,73,559 शेतकऱ्यांना झालेली आहे. मुद्रा कर्ज योजना 32,277 लोकांना झालेली आहे. हे तर आमदारांनी पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 90,000 घरे माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने पनवेल महापालिकेची स्थापना झाली. विमानतळामुळे पनवेल क्षेत्राचा औद्योगिक विकास झपाट्याने होणार. पण ही छोटीशी यादी मला दिली. पण मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, केंद्राच्या इतक्या योजना आहेत, त्या योजनांवर भाषण करायचं झालं तर 3 तास आपले पडतो. इतक्या योजना ह्या 7 वर्षामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशासाठी आल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यावर सोने पे सोळा. जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी आपल्या या खाणी परिसरामध्ये MMRDA कार्यक्षेत्रात येणाऱ्या सगळ्या महापालिका सगळ्या जिल्हा परिषदा या उपेक्षित होत्या. खऱ्या अर्थाने यांना भरीव निधी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एकदा भिवंडी शहरामध्ये दरेकर साहेब एका दवाखान्याच्या भूमिपूजनाला गेलो महापालिकेच्या. माजी महापौर जावेद दरवी काँग्रेसचे होते, आता महापौर बदलले. मी गाडीत बसलो भूमिपूजन करून, कार्यक्रम सुरू होता, मला लवकर जायचं होतं दुसऱ्या कार्यक्रमाला. मी त्यांना सहज फोन केला, तुम्ही कार्यक्रमाला आले नाही तर काय त्या कार्यक्रमाला येऊन फायदा? तुमचं सरकार होतं ते बरं होतं, कधी देवेंद्रजीनं पुन्हा मुख्यमंत्री करतं ते सांगा. जे कोण बोलतोय, काँग्रेसचा माजी महापौर भिवंडी शहरात राहणारा पटेल समाजाचा काँग्रेसचा 1 नंबरचा लीडर, हे बोलून का रे बाबा तुला असं वाटतं? अरे 1 वर्ष झालं आमचं सरकार येऊन 1 रुपयाचा निधी भिवंडी शहरासाठी दिला नाही आणि देवेंद्रजी बीजेपीचे, तुम्ही बीजेपीचे, मी महापौर काँग्रेसचा आणि तुम्ही 1,450 कोटी रुपये भिवंडी शहरासाठी देता, ह्याला 14 रुपये देता आले नाही. मग मला काय वाटणार, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे असंच वाटतात? याच्यासारखं मोठं सर्टिफिकेट एका काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याची अशा प्रकारची भावना आपल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त होणं त्याच्यासारखं दुसरं काय? दुसरा किस्सा तुम्हाला 2021 ला माझी निवडणूक होती. G24 ला डिबेट काँग्रेसचे निरीक्षक आले होते, त्यांनी सांगितलं तुम्ही महापौर राहिले होते, तुम्ही त्या डिबेटमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही शहराची बाजू चांगली मांडू शकाल. त्यांनी सांगितलं बाबा मी हात जोडतो, मला पाठवून तुम्ही जर मला पाठवलं तर मी कपिल पाटलांचा प्रचार करून येईन. तो तर का, अरे ते बीजेपीचे असताना मी माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून एवढा निधी त्यांनी दिलेला आहे आणि मी महापालिकेच्या पटलावर महापालिकेच्या महासभेमध्ये ह्या दोघांचा आणि आमदार आपले महेश चौगुले यांचा तिघांचा अभिनंदनाचा ठराव मी मांडलेला आहे. मी कुठल्या तोंडाला जाऊन त्यांच्यावर टीका करतो? मी गेलो तर त्यांचा प्रचार होईल, मी बोलणार की त्यांनी काम केलेलं आहे, तुम्हाला अडचण येईल त्यापेक्षा मला पाठवू नका. हे असं काम करणारे हे सरकारवाल्यांनी काय केलं? जेवढी कामं देवेंद्रजींनी मंजूर केली होती सगळ्यांना स्थगित केली. तर पुन्हा आपल्याला विकास करायचा असेल तर महापौर बसले त्यांना अडचण येत असेल आता सरकार नसता. पुन्हा आपल्याला सर्वांगीण विकास महाराष्ट्र साधायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना कटिबद्ध होऊन काम करावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची स्वतःच्या ताकदीवरची सत्ता
ह्या महाराष्ट्रावर आणून पुन्हा एकदा देवेंद्रजींना मुख्यमंत्री करावं लागेल. जेणेकरून आज काँग्रेसचा माणूस अजून कुठल्या पक्षाचा माणूस बोले. पण प्रशांतजी आम्हाला दिल्लीत सगळे खासदार शिवसेनेचे भेटतात, ते बोलतात साहेब काहीतरी करा, हे लवकर काढा. आमचं एक रुपयाचं काम होत नाही, जे काम होत ते सगळं राष्ट्रवादीचं काम. तुम्ही परवा संजय जाधवांचं स्टेटमेंट बघितलं असेल त्यांच्या भाषणामध्ये, बघितलंय तुम्ही वर नाही बघितलं? बघितलं ना काय बोलले ते राष्ट्रवादीच्या बद्दल. आपल्याला काही बोलायची गरज नाही त्यांच्या त्यांच्या, पण आपल्याला त्या अकबर बिरबला सारखी आपली लाईन मोठी करायची. कोणालाही धक्का झाला होता, आपण आपल्या ताकदीवर आपल्या देवेंद्रजींनी केंद्र सरकारने केलेल्या विकासाच्या जोरावर, गडकरी साहेबांनी केलेल्या विकासाच्या जोरावर, गडकरी साहेबांनी ही महाराष्ट्रासाठी 1,00,000 कोटीचा निधी दिलेला आहे सगळीकडे. ही रक्कम काही कमी नाही. 1,00,000 कोटी कशाला होता? 1,00,000 कोटीचा निधी एका महाराष्ट्रासाठी जेव्हा गडकरी साहेब केंद्रातून देतात आणि त्यांच्यावर वेळ येते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायची की मला तुमच्या सरकारकडून काही सहकार्य मिळत नाही, मी काम मंजूर करतो, तुमचे लोकप्रतिनिधी त्रास देतात, ठेकेदाराला काम करून देत नाही, अशा प्रकारचं पत्र लिहिण्याची वेळ जर गडकरी साहेबांना येत असेल तर याच्या सारखं दुसरं सरकार वाईट असू शकत नाही. म्हणून ते लवकरात लवकर सरकारनं झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम करायचं. अनेक लोक बोलतात की जन आशीर्वाद यात्रा आहे, त्याला जनतेचा आशीर्वाद येत नाही. जनजन किती वेळ आहे संपाय ना एक शेवट संपाय. अनेक लोक बोलतात या जन आशीर्वाद यात्रेला तुम्ही टीव्हीवर काय पाहिलं असेल, मी कोणाचं नाव घेऊन त्याला उगीच आपण मोठं करण्याचं काही कारण नाही. जनतेचा आशीर्वाद असतो, अरे जनतेचा आशीर्वाद देत 7 वर्ष देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पहिले 287 जागा, आता 303 टीव्हीवर बीजेपीच्या जागा, ह्या जागा घेऊन जी व्यक्ती प्रधानमंत्री झाली, देशाचा गौरव वाढवून विश्वामध्ये भारताची त्यांनी किंमत वाढवली, त्यांना जनतेचा आशीर्वाद नाही असं बोलण्याचं धाडस कुठेतरी असत. मला तुम्ही सांगा, परवा लाल किल्ल्यावरून मोदीजींनी भाषण केलं, त्यांनी जे मुद्दे भाषणामध्ये घेतले, इंडिया टीव्हीमध्ये आलेले इंटरव्ह्यूला त्यांना तुम्ही विचारल्यानंतर सांगते, इंडिया टीव्हीने याचं सर्वेक्षण केलं, त्यांनी भाषण केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर देशातल्या तरुणांचं मत विचारलं, त्याचं रँकिंग केलं. प्रधानमंत्र्यांच्या भाषणातल्या प्रत्येक मुद्द्याला देशातल्या तरुणाईंनी 74%, 75%, 82%, 90%, 92% असं रँकिंग केलं. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या भाषणाला जर 90-92% ऍव्हरेज रँकिंग मिळत असेल हा जनतेचा आशीर्वाद नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.